नमस्कार, मी श्रद्धा टपाल। किडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। माजी आरोग्य मंत्र्यांच्या कारचा भीषण अपघात, मानेला व पाठीला दुखापत। राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्या गाडीला काशीमीरा येथे डंपरने मागच्या बाजूने धडक दिल्याने ते जखमी झाले। सावंत यांच्या मणक्याला मार लागला असल्याची माहिती मिळाली आहे। मोखाडा येथे झालेल्या दोन कुपोषित मुलांच्या मृत्यू संदर्भात माहिती घेण्यासाठी सावंत मोखाडा येथे जात होते। दरम्यान डॉक्टर सावंत हे उपचारासाठी स्वतःहून मुंबईतील अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मोखाडा येथील सावर्डे गावात दोन कुपोषित बालकांचा नुकताच मृत्यू झाला आहे। त्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी व बालकांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी माजी आरोग्य मंत्री दीपक सावंत मोखाडा येथे जात होते। सकाळी 11:30 सुमारास काशीमीरा येथील सगनाई नाका येथे त्यांच्या गाडीला डंपरने मागच्या बाजूने जोरदार धडक दिली। ही धडक एवढी जोरदार होती की सावंत यांच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, तसेच गाडीचेही मोठे नुकसान झाले। वाहतूक पोलीस सावंत यांना रुग्णवाहिकेतून जवळच्या रुग्णालयात नेत होते, मात्र सावंत यांनी आपण स्वतःच रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगून ते रुग्णवाहिकेतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले। सावंत हे मुंबईतील अंधेरी येथे असलेल्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याची काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले। दरम्यान डंपर चालक इरशाद खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।